तप्तजीवनम् कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भविगृणन्ति ये भूरिदा जना। उपस्थित ब्राह्म भक्तान श्री रामकृष्ण वचनामृत उपस्थित ब्राह्म भक्तांना संबोधून ते म्हणाले, निर्लिप्त राहून संसार करणं फार कठीण। एकदा प्रताप मला म्हणाला, महाराज आमचं जनक राजासारखं, जनकानं निर्लिप्त राहून संसार केला, आम्हीही तसंच करू। मी म्हटलं, जनक होणं का इतकं सोपं की लहर लागताच वाटेल तो जनक होऊन जावा। जनक राजानं केवढी तपस्या करून ज्ञानलाभ करून घेतला होता, खाली डोकं वर पाय करून कितीतरी वर्ष अघोर तपश्चर्या केली, तेव्हा कुठं संसारात फिरला। तर मग काय, संसारी लोकांना काहीच आशा नाही? आहे, जरूर आहे। काही दिवस निर्जनी साधना करायला हवी, त्यानं भक्ती लाभते, ज्ञान प्राप्त होतं, त्यानंतर मग जाऊन संसार करा, त्यात दोष नाही। ज्यावेळी निर्जन जागी साधना कराल त्यावेळी संसारापासून बिलकुल दूर रहा। निदान त्यावेळी तरी स्त्री पुत्र कन्या माता पिता भाऊ बहीण नातलग कुणीसुद्धा जेणेकरून जवळ न राहो। निर्जन साधनेच्या वेळी कल्पना करावी की माझं कुणी देखील नाही, ईश्वरच माझं सर्वस्व। आणि रडत रडत त्याच्याजवळ ज्ञानभक्तीसाठी प्रार्थना करावी। आता तुम्ही विचाराल की असं संसार सोडून किती दिवसपर्यंत निर्जन जागी राहावं। निदान एक दिवस जरी अशा रीतीने घालवाल तरी देखील चांगलं, तीन दिवस जमल्यास फारच चांगलं, किंवा 12 दिवस, 1 महिना, 3 महिने, 1 वर्ष, ज्याला जसं झेपेल तसं। ज्ञानभक्ती लाभ करून घेऊन मग संसारात राहिल्यास तितकंसं भय नाही। हाताला तेल माखून फणस कापल्यास चीक लागणार नाही। लपंडाव खेळताना एकदाचं भोज्याला शिवून दिल्यावर मग राज्य घेण्याचं भय नाही। एकवेळ परिसराला स्पर्श करून सोनं होऊन जा, त्यानंतर ते सोनं 1000 वर्ष जरी जमिनीत पुरून ठेवलं तरी वर काढताच परत तेच चकचकीत सोनं। मन आहे दुधासारखं, त्याच मनाला जर संसाररूपी पाण्यात ठेवाल तर दूध पाणी मिसळून जाऊन एकजीव होऊन जातील। म्हणूनच दूध निवाराच्या जागी ठेवून विरजन लावून त्याचं दही करून ते घुसळून लोण्याचा गोळा काढून घ्यावा लागतो। निर्जन जागी साधना करतेवेळी मनरूपी दुधातून ज्ञानभक्तिरूपी लोणी काढून झाल्यावर मग ते लोणी बिनदिक्कत पाण्यात ठेवता येतं, ते कधीही संसार जलात मिसळून जाण्याची भीती नसते। उलट संसार जलावर निर्लिप्तपणे तरंगतच राहील। विजयकडे बघत बघत ते त्यांना म्हणाले, विजय तुम्ही जागा पकडली आहे ना, एक गोष्ट सांगतो ऐका। दोघे साधू फिरत फिरत एका शहरात येऊन पोचले। त्यांपैकी एकजण मोठ्या आश्चर्याने आ करून शहरातील बाजार दुकानं घर पाहण्यात दंगवून गेला आहे। अशावेळी त्याचा तो दुसरा साधू मित्र त्याला म्हणाला, तो दुसरा ह्याला म्हणतो, तू आ करून शहर पालतं घालीत भटकतो आहेस,
तुझं सामान सुमान तरी कुठं आहे? पहिल्यानं उत्तर दिलं, मी पहिल्या प्रथम घर ठरवून तिथं बाडबिस्तर पटकून घराला कुलूप ठोकून निश्चिंतपणे बाहेर पडलो आहे. आता मी जरा इथली मजा बघत फिरत आहे, म्हणूनच मी तुम्हाला विचारतो, तुम्ही जागा पक्की केली आहे ना? शिवनाथाच्या मागे मोठी झंझट. वर्तमानपत्रात लिहावं लागतं, एक की दोन कितीतरी कामं करावी लागतात त्याला. सांसारिक कामात मन घातलं रे घातलं की अशांती राशीला लागली समजा. नाना तऱ्हेच्या काळजा येऊन ठाण मांडतात. भागवतात सांगितलं आहे की अवधूतांनी 24 गुरु केले, त्यात घार एक होती. एका ठिकाणी काही भोई मासे धरत होते, अशावेळी एका घारीनं झडप मारून त्यातून एक मासा उडविला. पण तिच्या चोचीत मासा बघून सुमारे 1000 कावळे तिच्या पाठीस लागून तिला सळो की पळो करू लागले, आणि त्याबरोबरच काव काव करून त्यांनी एकच दंगल माजून दिली. मासा घेऊन ती घार ज्या दिशेने जाई, कावळीही तिची पाठ पुरवीत तिच्या मागोमाग त्याच दिशेने जाऊ लागले. घार दक्षिणेकडे गेली, कावळीही तिकडे तिच्या मागे गेले, म्हणून ती उत्तरेकडे गेली, कावळीही तिकडेच वळले. याप्रमाणे पूर्वपश्चिम करत तिनं साऱ्या दिशांना भराऱ्या मारून पाहिल्या, पण व्यर्थ. शेवटी धांधरून जाऊन पळता पळता मासा तिच्या चोचीतून गळून खाली पडला. मग कावळ्यांनी घारीला सोडून माशाकडे आपला मोर्चा वळविला. तेव्हा कुठं जीव खाली पडून ती एका झाडाच्या फांदीवर जाऊन स्वस्त बसली आणि मनासीच विचार करू लागली, ह्या माशानं सगळा घोटाळा उडविला, आता मासाजवळ नाही म्हणून मीही निश्चिंत झाले. अवधूत घारीपासून हाच धडा शिकले की जोपर्यंत जवळ मासा अर्थात भोगवासना आहे तोपर्यंत कर्म राहणारच, आणि पाठोपाठ चिंता काळजी अशांती वगैरे आहेच. वासना त्या होताच कर्मांचा क्षय होऊन जातो आणि शांती लाभते. तरी पण निष्काम कर्म करणं चांगलं, त्यानं अशांती उत्पन्न होत नाही. मग निष्काम भावानं कर्म करणं अति कठीण वाटतं की खूप निष्काम कर्म करीत आहे, पण कोण जाणे कुठून वासना येऊन पडते कळत देखील नाही. आधी जर बरीच साधना केली असेल तर तिच्या जोरावर कुणी कुणी निष्काम कर्म आचरू लागतात शकतात. ईश्वर दर्शनानंतर निष्काम कर्म अनायासे घडते. ईश्वर दर्शनानंतर बहुधा कर्माचा त्याग होऊन जातो. फारच थोडे नारदासारखे एक दोन जणच लोकोपदेशाचे कार्य करतात. अवधूतांचा आणखी एक गुरु होता मधमाशी. मधमाशी दिवसामागून दिवस खूप काबाड कष्ट करून मध साचवीत असते, पण त्या मधाचा उपभोग मात्र तिच्या कपाळी नसतो. दुसरा कोणी उपटसुंभ येतो मी पोळं काढून घेऊन जातो. मधमाशीपासून अवधूत हे शिकले की संचय करू नये. साधूंनी ईश्वरावरच 16 आणे भर टाकून राहिलं पाहिजे. त्यांनी संचय करू नये, पण हे संसारीग्रस्तांना लागू नाही. त्यांना स्वतःच्या संसाराचा गाडा सुरळीतपणे ओढायचा असतो, त्याकरता संचय करणं भागच पडतं. पाखरं आणि साधू संचय करीत नाहीत, पण पिलं झाल्यानंतर त्यांच्यासाठी पक्षीही संचय करतात. पिलांना भरण्यासाठी भरवण्यासाठी चोचीतून खायचं आणतात. ओम निरंजनम नित्यमनंत रूपम तानुकंपांत विग्रहं वै ईशावतारं तं रामकृष्णं शिरसा नमामि.